म्हणजे मेन मुद्द्याला सुरुवात करण्याच्या अगोदर आमचं जे ऑर्गनायझेशन आहे ICR ISR ते काम कसं करतं, किंवा ऊस पिकाची परिस्थिती पूर्ण देशात काय आहे त्याचं आपण पहिले थोडं इंट्रोडक्शन पार्ट घेऊयात. ओके, तो ऊस पिकाचा जर विचार केला असता तर आपल्या देशात खाली जवळजवळ सर स्ट्रीप येते हाइड, ते त्याला फक्त हाइड म्हणा सर. स्टॉप ओके ओके शेअरिंगच्या ओके पुढे एक हाइड आहे ना, ते हाँ हाँ ते हाइड फक्त म्हणा, ओके त्याच्यानंतर ओके ते प्रेझेंटेशन व्यवस्थित दिसतंय. ओके ओके 2 मिनिटं ओके हाँ आता व्यवस्थित दिसतंय. दिसतंय व्यवस्थित. ओके 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 हो देश पातळीवर जवळजवळ 5 मिलियन हेक्टर एरियावर ऊस घेतला जातो आणि आपली प्रोडक्टिव्हिटी जवळजवळ 70 टन पर हेक्टर एवढी आहे देशात. शुगर केन आणि शुगर केन रिलेटेड अलाइड ऍक्टिव्हिटीचा जर विचार केला तर तो आपला देश प्रगतीचा निर्देशांक आहे GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर शुगर इंडस्ट्री अलोन 6% GDP मध्ये कंट्रीब्यूट करते. शुगर पूर्ण देशात जवळजवळ 716 शुगर फॅक्टरीज आहेत, त्याच्यात 326 कोऑपरेटिव्ह आहेत, 347 प्रायव्हेट आहेत आणि 43 या सार्वजनिक आहेत. हा 2016 डाटा आहे. जर एम्प्लॉयमेंट चा विचार केला तर देशातल्या जवळजवळ 7.5% ग्रामीण भागातील लोक आणि म्हणजेच त्याच्यात 60 मिलियन हे शुगर केन फार्मर ऍक्टिव्ह म्हणजे शुगर इंडस्ट्री किंवा ऊस पिका संबंधित एम्प्लॉयमेंट मध्ये आहेत. जर आता पूर्ण जगाचा विचार केला असता ब्राझीलचा पहिला क्रमांक लागतो प्रोडक्शन मध्ये आणि प्रोडक्टिव्हिटी प्रोडक्शन मध्ये इंडियाचा दुसरा क्रमांक लागतो आणि प्रोडक्टिव्हिटी ही ऑस्ट्रेलियाची सर्वात जास्त आहे पूर्ण जगात. तर इंडियाचा जर विचार केला तर म्हणजे जे आपले हवामानुसार विभाग आहेत ऊस पिकात जवळजवळ 5 विभाग केलेले आहेत पूर्ण देशाच्या क्लायमेटिक कंडिशनचे. तर हा जो हिरवा विभाग आहे तो वेस्ट नॉर्थ झोन म्हणजे पश्चिम पश्चिमी उत्तर भारत, त्याच्यात मग तुमचं राजस्थान हरियाणा पंजाब दिल्लीचा काही भाग उत्तराखंडचा काही भाग येऊन हा एक पार्ट आहे. नंतर नॉर्थ सेंट्रल उत्तर मध्य याच्यात उत्तर प्रदेश बिहार वेस्ट बंगाल आणि UP यांचा समावेश होतो आणि हा जो ईस्टर्न पार्ट आहे म्हणजे ह्या भागात आसाम मध्ये पण ऊस पीक घेतलं जातं आणि हा जो जांभळ्या कलरचा भाग दिसतोय हा पूर्ण पेनन्सुलर झोन म्हणजे याच्यात गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश तमिळनाडू केरला आंध्र प्रदेश या सर्व यांचा समावेश पेनन्सुलर झोन मध्ये येतो आणि हा जो आहे पिवळा हा ईस्ट कोस्ट झोन आहे. तर हवामानानुसार एक उष्णकटिबंधीय भाग आणि दुसरा उपउष्णकटिबंधीय भाग म्हणजे सब ट्रॉपिकल रिजन. जसं मी सांगितलं की ट्रॉपिकल रिजन मध्ये पेनन्सुलर झोन येतो आणि पेनन्सुलर आणि याच्यात सब ट्रॉपिकल मध्ये जे नॉर्थ इंडिया उत्तर भारताचे जे आहेत नॉर्थ वेस्ट झोन नॉर्थ सेंट्रल झोन नॉर्थ ईस्ट झोन असे भाग येतात विभाग येतात. जर एरिया क्षेत्राचा विचार केला तर ट्रॉपिकल रिजन मध्ये जवळजवळ 45% क्षेत्रावर ऊस पीक घेतलं जातं आणि उष्ण कटिबंधीय भागात जवळजवळ भारताच्या म्हणजे देशाचा टोटल ऊसाच्या प्रोडक्शनचा 55% प्रमाण हे कटिबंधीय भागातून जातं. तर सब याचा उलट परिस्थिती उपउष्ण कटिबंधीय भागात आहे ज्याच्यात म्हणजे सब ट्रॉपिकल मध्ये 55% क्षेत्र हे ऊस पिकाखाली असून त्याची प्रोडक्टिव्हिटी फक्त 45% टोटल प्रोडक्टिव्हिटीचा विचार केला तर देशातल्या शुगर केन प्रोडक्टिव्हिटी ट्रॉपिकल कंट्री म्हणजे आपल्या विभागात 80 टन पर हेक्टर आहे आणि आतापर्यंत आपण जवळजवळ ऍव्हरेज 170 टन पर हेक्टर म्हणजे अचीव केलेली ह्या म्हणजे ट्रॉपिकल रिजन मधली आतापर्यंतची सर्वात जास्त अचीव केलेली प्रोडक्टिव्हिटी 170 टन पर हेक्टर
तर सब ट्रॉपिकल झोन मध्ये फक्त 60 टन पर हेक्टर आहे. ट्रॉपिकल मध्ये शुगर रिकव्हरी जास्त आहे आणि सब ट्रॉपिकल मध्ये फक्त 9 ते 12% आहे. याचा म्हणजे हा जो ऊस पिकावर येथील ह्या रिजन मधला हवामानाचा सर्वात मोठा प्रभाव पडतो. क्लायमॅटिक रिक्वायरमेंट घेतली म्हणजे हवामान कसं लागतं ऊस पिकाला, ऊस पिकासाठी 28 ते 32 डिग्री सेंटीग्रेड द बेस्ट बेस्ट सुटेड टेम्परेचर आहे. ज्यावेळेस टेम्परेचर 45 डिग्री पेक्षा जास्त जातं त्यावेळेस त्याच्या टिलरिंग आणि ऊसाच्या वाढीवर पण फुटवे आणि ऊसाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. आणि जर टेम्परेचर 20 डिग्री पेक्षा कमी गेलं तरी त्याची ग्रोथ कमी होते. ज्या एरियात टेम्परेचर मिनिमम टेम्परेचर 5 डिग्री पेक्षा जास्त आहे तो एरिया हा ऊस पिकासाठी चांगला नाही म्हणजे सुटेबल नाही किंवा त्याच्यात ऊस प्रोडक्शन चांगलं येऊ शकत नाही. आणि ज्या एरियामध्ये ज्या एरियाची रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 50 पेक्षा कमी आहे तिथे पण ऊस प्रोडक्शन वाढीची अवस्था असते. याचा टेम्परेचर 30 ते 15, ह्युमिडिटी 75-70 ते 50. आणि जी ग्रँड ग्रोथ फेज असते ती 121 ते 210 दिवसाची असते आणि रायपनिंग फेज ही 211 ते 365 दिवसाची असते. आता शुगर केन मध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात या टॉप 5 व्हरायटीज आहे. म्हणजे जी 86-032 आहे तिच्या जवळजवळ 35 महाराष्ट्रात 35% क्षेत्र ऊसाचं 86-032 या व्हरायटीच्या अंतर्गत आहे. COM 200-265 या व्हरायटी खाली 25% क्षेत्र आहे. CU 92-005 या व्हरायटी खाली जवळजवळ 15% क्षेत्र आहे. CUC 671 या व्हरायटी अंतर्गत 10% आणि CU 94-012 अंतर्गत 5%. तर इन जनरल ऊसाच्या 3 प्रकारच्या व्हरायटी असतात. अर्ली व्हरायटी जी लवकर येणारे, मिड लेट व्हरायटी आणि लेट व्हरायटी. तर या व्हरायटीचं या दोन जे प्रमाण आहेत म्हणजे सुक्रोज पर्सेंटेज आणि प्युरिटी, ऊसाच्या रसाची प्युरिटी किती त्याच्यावरून हे 3 प्रकार पडतात. म्हणजे ज्या व्हरायटी जी व्हरायटी 16.5% सुक्रोज आणि पर ज्या तिचं प्युरिटी ऊसाची प्युरिटी ही जवळ हे सर दोघं पॅरामीटर जी व्हरायटी 10 महिन्याच्या आतच येतं तर त्या व्हरायटीला अर्ली म्हणतो. ज्या व्हरायटीमध्ये हे दोघं प्रमाण म्हणजे 16.5% सुक्रोज आणि 85% प्युरिटी 12 महिन्यात येते त्याला मिड लेट व्हरायटी म्हणतो आपण. आणि लेट व्हरायटी म्हणजे ह्या व्हरायटीमध्ये सुक्रोज आणि प्युरिटी ही 12 महिन्यात येते पण ती 14 महिन्यापर्यंत ते टिकून ठेवतो. तर त्या व्हरायटीला आपण लेट व्हरायटीज म्हणतो. ठीक आहे. तर जर झोन वाईज विचार केला ना व्हरायटीमध्ये तर 86-032 म्हणजे पेनन्सुलर झोन म्हणजे जो आपला दक्षिण भारत पश्चिम भारतात म्हणजे महाराष्ट्राचा काही पार्ट जर पकडला किंवा गुजरातचा तर जवळजवळ 70% क्षेत्र हे 81-32 व्हरायटी अंतर्गत येत. आणि उत्तर प्रदेशमध्ये आता म्हणजे ह्या वर्षी तुम्हाला वाचण्यात किंवा ऐकण्यात आलं असेल की जी व्हरायटी CU 02-37 या व्हरायटीने म्हणजे इथं 35% क्षेत्र आहे पण जवळजवळ 80% क्षेत्र ह्याच्या तो एका व्हरायटीच्या अंतर्गत आहे. म्हणूनच त्यांनी मागच्या वर्षी महाराष्ट्राला क्रॉस केलं टोटल प्रोडक्शन मध्ये शुगर कॅन प्रोडक्शन मध्ये आणि रिकव्हरी मध्ये शुगर प्रोडक्शन मध्ये. पण आता काय इश्यू झालेला आहे
ती व्हरायटी डोरेट रॉट डिसीज आहे बुरशीजन्य, त्याला इतकी बळी पडलेली आहे की यावर्षी ती व्हरायटी टोटल फेल्युअर मध्ये आहे. म्हणजे जसं मागच्या वर्षी त्या व्हरायटीची वाढ होती किंवा ऊसाची ग्रोथ होती त्या प्रमाणात हे नाही, त्याच्यामुळे ऊस पिकामध्ये कसं असतं, ऊस पिकामध्ये कोणत्याच व्हरायटी जसं महाराष्ट्रातलं क्षेत्र असेल काही तर त्याच्यात कोणत्याच व्हरायटीच्या क्षेत्र म्हणजे कोणतीच व्हरायटी 50% क्षेत्रापेक्षा जास्त नसायला पाहिजे. जर त्या एखाद्या व्हरायटीच असेल आणि त्या व्हरायटीवर जसं आता उत्तर प्रदेशात 237 वर आलेले तसं जर एखादा रोग कीड आली तर मग टोटल शुगर केन इंडस्ट्री त्या वर्षी लॉस मध्ये जाण्याची किंवा थोडं भीती असते. त्याच्यामुळे हा एक थंब रूल आहे शुगर केन मध्ये की कोणत्याही व्हरायटी अंतर्गत 50% जास्त क्षेत्र नसायला पाहिजे. तर हा आता पुढचा जर विचार केला म्हणजे आता आमच्या जे मेन इन्स्टिट्यूट आहे लखनौला आहे, आता हे जे इन्स्टिट्यूट आहे ते ICAR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च ही एक स्वायत्त संस्था आहे कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत, आणि त्या अंतर्गत विविध रिसर्च स्टेशन आहे. जसे महाराष्ट्रात जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात ग्रेप्स आहे, पुण्याला तसंच आमचं जे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च हे मेन स्टेशन लखनौला आहे. आणि आमचं हे मेन म्हणजे हे आमचं ऊस संशोधन केंद्र ते सब ट्रॉपिकल जसं सब ट्रॉप देश पातळीवर दोन ऊस संशोधन केंद्र आहेत, एक जे आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च जे सब ट्रॉपिकल मध्ये जो एरिया आहे ऊसाचा त्याच्याशी रिलेटेड संशोधन व्हरायटी डेव्हलपमेंट आणि वेगवेगळ्या प्रोडक्शन टेक्नॉलॉजी प्रोडक्शन प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी डिसिमिनेशन फार्म मेकनायझेशन याच्यावर काम करते. आणि दक्षिण भारतात म्हणजे तमिळनाडूत कोईम्बतूरला एक शुगर केन ब्रिडिंग इन्स्टिट्यूट आहे, तर ते त्यांचं मेन मॅन्डेट तर ब्रिडिंगच आहे पण ते ट्रॉपिकल रिजन मध्ये जे जे शुगर केन रिलेटेड इश्यू आहे त्याच्यावर काम करत असतो. तर हे आमचं मेन स्टेशन लखनौला आहे आणि आमचं मेन मॅन्डेट बेसिक्स नॅशनल इन्स्टिट्यूट असल्यामुळे बेसिक स्ट्रॅटेजिक अँड अडॅप्टिव्ह रिसर्च इन शुगर केन ब्रिडिंग इन सब ट्रॉपिकल एरिया. तर आमचं आमच्या ज्या मेन इन्स्टिट्यूट मध्ये जे ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट ऑन शुगर केन आहे ते सेंटर पण आमच्या मेन इन्स्टिट्यूटलाच आहे. या हे जे ऍक्रिप्स आहे हे देशातल्या आपल्या जे शुगर केन मधल्या व्हरायटी ब्रीड केल्या जातात इव्हॉल्युएट केल्या जातात आणि रिलीज केल्या जातात ते काम हे ऍक्रिप बघत असतं. म्हणजे शुगर केन संशोधनाशी रिलेटेड जे काही असेल व्हरायटीज असतील क्रॉप प्रोडक्शनच्या टेक्नॉलॉजी असतील रेकमेंडेशन असतील डिसीज मॅनेजमेंट साठी कीड रोग पेस्ट मॅनेजमेंट साठी असेल किंवा मग प्रोडक्शन टेक्नॉलॉजी असतील वॉटर मॅनेजमेंट आलं फर्टिलायझर मॅनेजमेंट न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आली नंतर फार्म मेकॅनायझेशन या सर्व गोष्टी ऍक्रिपिओलेट करत असते वेगवेगळ्या सेंटरवर. तर त्याचे देशात पूर्ण 12-22 रेग्युलर सेंटर आहेत ऍक्रिपचे आणि 14 व्हॉलेंटियर सेंटर आहेत. महाराष्ट्रात बहुतेक राधानगरी पाडेगाव हे रेग्युलर सेंटर आहेत. म्हणजे ह्या दोन सेंटरला त्या ऍक्रिप कडून फंडिंग येते आणि इथं प्रवर नगरला एक व्हॉलेंटियर सेंटर आहे. हे आमचं बायला आता मी आम्ही जे हे एक आमचं जे सेंटर आहे बायोलॉजिकल कंट्रोल सेंटर हे सेंटर 1978 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे. तर आमच्या सेंटरचं मॅन्डेट काय आहे म्हणजे महाराष्ट्रात येणारे जे रोग हीट यांचा सर्वेन्स सर्विलन्स करणे, त्याच्यानंतर बायोएजंट म्हणजे बायोकंट्रोलसाठी लागणारे पॅरासिटॉइड यांचं प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन टू द फार्मर हे, तर तसेच मायक्रोबेल्समध्ये पण आता आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशनमध्ये टेक्नॉलॉजी डेसिमिनेशनमध्ये पण आम्ही काम करतो आहे. सध्या इथं आमच्याकडे आम्ही ट्रायकोग्रामा प्रोड्यूस करतो आणि फार्मरला फ्री ऑफ कॉस्ट देतोय सध्या.
आणि मेन मॅन्डेट म्हणजे आमचं सेंटरचं बाय कंट्रोल ऑफ पेस्ट अँड डिसीजेस हे आहे. सध्या परिस्थितीला आम्ही दोघं सायंटिस्ट आहे, मी ज्ञानेश्वर बोरसे सायंटिस्ट आणि प्रभारी, आणि डॉक्टर योगेश थोरात हे माझे कलीग, ते सायंटिस्ट, आणि एक आमचा यंग प्रोफेशनल म्हणजे तीन स्टाफ आहे सध्या, आणि एका पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याकडून जवळजवळ 0.5 acres लँड घेतलेली आहे. आणि आमच्याकडे जवळजवळ 6 इन्स्टिट्यूट फंडेड प्रोजेक्ट आहे. सध्या मी वेगवेगळ्या थीमवर येलो लीफ डिसीजवर काम करतो, जसं सर्वे सर्व्हिलन्सचं काम आहे, मी बाय एंटोमोपॅथोजेनिक बॅक्टेरियावर काम करतो, डॉक्टर योगेश थोरात हे एंटोमोपॅथोजेनिक निमेटोडवर काम करतायत, आणि जे बाकीचे दोन प्रोजेक्ट आहेत, आणि मी परत जे ऊस हार्वेस्ट केल्यानंतर म्हणजे शेतकऱ्याच्या शेतापासून तर क्रशिंगमध्ये जो टाइम पिरियड असतो त्या टाइम पिरियडमध्ये ऊस हार्वेस्ट केल्यानंतर ऊसातला सुक्रोज लॉस जो होतो त्याच्यावर मी काम करतोय. जो सुक्रोज लॉस हे मायक्रोबियल असतं त्याच्यावर माझं काम आहे. आमच्याकडे एक एक्सटर्नली फंडेड प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राचा, जवळजवळ 5 crore प्रोजेक्ट आहे. सध्या आम्ही कारखान्याच्या बिल्डिंगमध्ये आमचं इन्स्टिट्यूट आहे, पण या प्रोजेक्ट अंतर्गत आमची एक वेल स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी डेव्हलप करणार आहे बायोकंट्रोलमध्ये, म्हणजे शुगर कॅनचे रिलेटेड जे बायोएजंट असतील, बायोपेस्टिसाईड असतील, त्याच्या प्रोडक्शनवर एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटवर आम्ही काम करणार आहे. आणि आमच्याकडे सध्या BASF कंपनी आणि VSI जे इन्स्टिट्यूट वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट यांचे दोन कॉन्ट्रॅक्ट रिसर्च प्रोजेक्ट आहे. आमच्या एवढं छोटं इन्स्टिट्यूट असलं तरी आमच्या जवळजवळ 6 इंटरनॅशनल रिसर्च संशोधन प्रबंध आहे पब्लिश झालेले, 7 नॅशनल आहे बुक चॅप्टर आम्ही डेव्हलप केलेले. आता आजचा जो विषय आहे आपला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, राहणारे किट व्हाईट ग्रब आणि टर्माइटचं आहे, पण लिमिटेड आहे, पण व्हाईट ग्रबचा पूर्ण महाराष्ट्रात खूप मिनन्स आहे. शुगर कॅन मध्ये हे नॅचरल एनिमीज म्हणजे मित्र किड आतापर्यंत रिपोर्ट झालेले आहे, जसं पॅरासिडॉइड मध्ये कोटेशिया आहे, टायकोग्रामा आहे, इनकार्सिया आहे, एट्रोनोसेरस आहे, क्रायसोकॅरिस आहे, एफिटिस आहे, आणि प्रिडेटर लेसविंग लेडी बर्ड बीटल, स्पायडर, ड्रॅगन फ्लाय, रेड वीड बग, प्रेइंग मॅन्टिड हे प्रिडेटर आहेत आपल्या ऊसाच्या क्रॉपिंग पॅटर्न मध्ये. आता अर्ली शूट बोरर हे किड जवळजवळ म्हणजे ऊस जर्मिनेशनच्या 30 दिवसात आतच फील्डमध्ये इस्टॅब्लिश व्हायला सुरुवात होतं. जसं म्हणजे टेम्परेचर वाढतं तर ह्या किडीचा प्रादुर्भाव पण वाढतो. याचा डॅमेज पॅटर्न काय आहे, डॅमेज सिम्पटम्स काय आहेत, जे मेन ग्रोईंग शेंडा असतो शूट ते ड्राय होतं, त्याला डेड आर्ड म्हणतात, आणि अशा खोडाच्या जवळ हे असे फुल्स असतात. हा याचा डॅमेज सिम्पटम्स आहे.
याची लार्वर लार्वल स्टेज ही जवळजवळ 16 ते 30 दिवसाची असते आणि याची लार्वा दिसायला असे स्ट्रिप्स असतात त्याच्यात ब्राऊन कलरच्या 5 स्ट्रिप्स. हा त्याचं बघा कसे डॅमेजिंग पॅटर्न हे एग्स असतात. एग्स मासेस म्हणजे हे जवळजवळ एका असे 5 स्ट्रिप्स सरळ रो मध्ये पांढरे पांढरे शुभ्र उसाच्या पानाच्या मागच्या साईडला हे लिपशीप जवळ एगलिंग करत असतात. आणि म्हणजे एग्स एगलिंग केल्यानंतर 4 ते 5 दिवसात ना ही लार्वा हॅच होते. त्याच्यानंतर ही पिप म्हणजे लार्वल स्टेज 16 ते 30 दिवसाची म्हणजे याची डॅमेजिंग स्टेज लार्वरच आहे ती खूप मोठी जवळजवळ 15 ते 30 दिवसाची खूप मोठी डॅमेजिंग स्टेज आहे. त्याच्यानंतर पिपा ऑन ऍडल स्टेज ही याचा अर्ली शूट बोरलचा ऍडल्ट असा दिसतो. त्याचे जे फोर विंग्स आहेत ते थोडे ब्राऊन आहेत मागचे पांढरे आहेत. ऍडल्ट स्टेज जवळजवळ 7 ते 16 दिवसाची असते अर्ली शूट बोरल मध्ये. जसं मी त्या दिवशी म्हटलं की इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये त्या किडीचा डॅमेज सिम्पटम्स म्हणजे कोणत्या कशा प्रकारे ती पिकाला नुकसान करते ते ओळखणं आवश्यक आहे. परत लार्वा कशी दिसते त्याची ऍडल्ट कसे असतात एगलिंग कशी होते ह्या सर्व गोष्टी आपल्याला याच्यासाठी माहिती की जेणेकरून आपण व्यवस्थित मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस वेदर इट इज कल्चरल बायोलॉजिकल केमिकल शेतकऱ्यांना सजेस्ट करू शकतो किंवा आपण ट्रेनिंग मध्ये हे व्यवस्थित सांगू शकतो. तर कल्चरल प्रॅक्टिसेस जर बघितल्या याच्यात तर सर्वात म्हणजे उन्हाळ्यात फुलनाकड झाली नंतर ही 30 दिवसाचा आताच एक लायटर दिंगअप घ्यायला पाहिजे 3 मंथ आफ्टर प्लांटिंग. ओनियन अँड गार्लिक आणि कोरिंडर इंटरक्रॉप घ्यायला पाहिजे. ओनियन गार्लिक बहुतेक हे रिपेलंट क्रॉप आहे आणि कोरिंडर हे त्याचे जे मित्र कीड आहे त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी कोरिंडर म्हणजे धना ते असे ते 800 ml 200 ml पाण्यात मिक्स करून एकरी एका एकरासाठी फवारण्यात आहे. तसंच 30 ते 40 ml हे 10,000 ते 13,000 लिटर एकरी ग्रॅन्युलर फॉर्म्युलेशन आहे. क्लोरोपायलीफॉस्फेट इस क्लोरोन अँड टॅनिल क्लोर हे आहे. सायपरमेथ्रिन आहे. क्युनॉल फॉस हे अशा प्रकारे आपण याचं केमिकली रासायनिक कीटकनाशक वापरून कंट्रोल करू शकतो. आता नेक्स्ट पेट म्हणजे कांडी खेड इंटरनल बोरर फिलोसायकरी फागस. इंटरनल बोररचे सिम्पटम्स असे म्हणजे जिथं आपलं इंटरनोड आहे त्याच्या जवळपास असे होल करणे किंवा मग जिथं होल आहे त्याची होलला असं त्याची एक्सक्रिटा बाहेर आलेले असतात. आणि जर ऊस तोडला तर बिलकुल असं जिथं होल आहे तिथूनच तुटतो. याची एग लिंग्स ऑलमोस्ट सिमिलर आहे फोडकिडीसाठी. ती पण पानाच्या मागच्या साईडला एग लिंग करतात. असे एग जवळजवळ एग लिंग केल्यानंतर 6 ते 7 दिवसात हॅच होतात. त्याच्यातनं ही लार्वा बाहेर येते आणि लार्वा ऍक्च्युली याच्या डॅमेजिंग स्टेज आहे. याची डॅमेजिंग स्टेज सर्वात मोठी आहे 45 ते 70 दिवसाची याची डॅमेजिंग स्टेज आहे. नंतर याची पिपा अशी ब्राऊन कलरची दिसते आणि
पिपाचा 7 ते 10 दिवसाचा पिपल स्टेजचा पिरियड आहे. त्याच्यानंतर याच्या याडला असे ब्राऊन असतात, म्हणजे जसं शूट बोरचा हिंडविंग पांढरे होते तसे याचे हिंडविंग पांढरे नाही, ते लाईट ब्राऊन आहे. अशा प्रकारे इंटरनल बोरचे डॅमेजिंग सिम्पटम्स आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. इंटरनोट बोरचे लार्वाचे जे हेड आहे ते पिंकिश आणि याच्यावर असे कंटिन्युअस स्ट्रिप नसतात, असे ठिपके ठिपके असतात. जसे हा मोठा ठिपका ऍबडोमिनल सेगमेंट नंतर छोटा असे ब्राऊन स्ट्रिप असतात त्याच्यावर. त्या दोन प्रॉमिनंट ब्राऊन स्ट्रिप अशा प्रकारे आपण इंटरनोट बोरचा लार्वा ओळखू शकतो. याच्यात कल्चरल प्रॅक्टिसेस काय आहे, प्रॉपर मॅनेज वॉटर मॅनेजमेंट अवॉइड लॉजिंग, म्हणजे जास्त लॉजिंग अवॉइड करणे. डिट्रॅशिंग ऑफ केन अँड रिमूव्हल ऑफ वॉटर शूट वन्स इन अ मंथ फ्रॉम 5th month ऑनवर्ड. डिट्रॅशिंग म्हणजे सुकलेले पानं काढणे आणि जे वॉटर शूट येतात ते पण डिट्रॅशिंग अँड रिमूव्हल ऑफ वॉटर शूट. नंतर याचा बॅलन्स डोज ऑफ फर्टिलायझर वापरणे महत्वाचं आहे. याच्यात पण आपण 4 ते 5 फेरोमोन ट्रॅप वापरू शकतो. एकरी बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये मी जर सांगितलं ट्रायकोग्रामाचे चिलोनिस आहे, कोटेशिया प्लॅजिस आहे, ठीक आहे, जवळजवळ 15 दिवसाच्या अंतराने एवढा डोस द्यायला पाहिजे. नंतर फेरोमोन ट्रॅप्स आहे, जवळजवळ 4 ते 5 फेरोमोन ट्रॅप्स एकरी. नंतर याची आपण जे फेरोमोन ट्रॅप इन्स्टॉल करणार आहेत फील्डमध्ये, तर त्याच्यासाठी जवळजवळ त्याची सेप्टा जी असते फेरोमोनची सेप्टा ती 45 दिवसाच्या अंतराने बदलणे गरजेचं आहे. म्हणजे 45 दिवसात जवळजवळ 2 सेप्टा पाहिजे. केमिकल कंट्रोल मध्ये याच्यासाठी क्लोरोपायरीफॉस इज द बेस्ट ऑप्शन. तसंच ज्या स्टेज मध्ये इंटरनोट बोरवर येतो त्या स्टेज मध्ये काही स्प्रेइंग घेणे इट्स नॉट अ इझी जॉब. तो उसात जे किट येणारे किट आहे त्याच्यासाठी बायोलॉजिकल कंट्रोल इज द बेस्ट ऑप्शन. कट ऑफ शूट बोरचा काही एवढा मेनन्स नाही आपल्याकडे. ही किट तर जवळजवळ ऊस 6 महिन्याच्या झाल्यानंतर येतो. तर याचे डॅमेज सिम्पटम्स काय आहे, जो आपला म्हणजे सेंडा असतो ग्रोईंग पॉइंट जो असतो उसाचा तिथे असे शॉर्ट होल्स असतात काळ्या कलरचे शॉर्ट होल्स, नंतर ग्रोईंग पॉइंटला असे होल बोर केले असतात. आणि मेन शूटला जर डॅमेज झालं तर अशा पंक्शा येतात साईडला उसाला, हा असा डॅमेज सिम्पटम्स आहे. याची एक लिंग पण ऑलमोस्ट सारखीच उसाच्या साईडला किंवा मग ते जे लिपशीत असतं त्याच्या बॅक साईडला एग लिंग करतं. तर एगचा जवळजवळ 7 ते 11 दिवसात एग झायच होतात. नंतर लार्वर पिरियड 5 ते 7 दिवसाचा आहे, कमी आहे खूपच. पिपर 7 ते 10 दिवस आणि याचा अडल्ट असा 15 दिवस. याच्यात जे कल्चरल प्रॅक्टिसेस आपण इंटरनोड आणि छोट बोरोड साठी ते आपण याच्यासाठी सेम याच्यासाठी फॉलो करायचे आहे. तर मेकॅनिकल याच्यात काय आहे, कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ अडल माउथ एग्स मासेस डेड हार्ट यांचं सर हे मेकॅनिकली आपण फिल्ड मधून काढून टाकायचं. नंतर फेरोमोन ट्रॅप वापरायचे 4 ते 5 एकरी आणि इंस्टॉलेशन ऑफ लाईट ट्रॅप विथ एक्झिस्ट ऑप्शन फॉर नॅचरल एनिमीज. नॅचरल एनिमल अट्रॅक्ट करण्यासाठी आपण लाईट ट्रॅप पण वापरू शकतो. ट्रायकोग्रामा कोटेशिया, ट्रायकोग्रामा हा एक पॅरासिटॉइड आहे आणि कोटेशिया ही लारोल पॅरासिटॉइड आहे. तर त्याचं तेच प्रमाण 10 दिवसाचं इंटरवलने रिलीज करायचे आणि याच्यासाठी केमिकल कोणते क्लोरॅन ट्रॅनिल फ्लोर आहे 18.5% सोलबोल कॉन्सन्ट्रेट हे 150 ml 400 ml पाण्यात वापरून एका एकरासाठी आपण वापरू शकतो. नंतर फोरेट आहे, कार्बोफिरॉन आहे, अशा प्रकारे आपण याचा केमिकल कंट्रोल करू शकतो. सर्वात महत्वाची पेस्ट म्हणजे भारत आपल्या महाराष्ट्राच्या उच्च क्षेत्राचा जर विचार केला तर व्हाईट ग्रब, त्याला आपण फुमनी म्हणतो मराठी. होलोट्रॅकिया म्हणजे इथं मेन होलोट्रॅकिया कन्सनगुनिया आणि तुमचा जो विभाग आहे सांगली सातारा कोल्हापूर या विभागात वेगळा दोन आहेत. इकडे जर नॉर्थ पुणे वगैरे ह्या साईडचा विचार केला तर इकडे एकच प्रकारची उमनी सापडते. होलोट्रॅकिया कंचनगुनिया आणि होलोट्रॅकिया सिराटा हे मेन महत्वाचे उमनी आहे. पण तुमच्याकडे विशिष्ट म्हणजे ही जी लुकोफुलिस आहे ही आणि होलोट्रॅकिया दोन्ही प्रकारच्या उमनी आढळून येतात. हे ग्रब्स बिटल्स आहेत. होलोट्रॅकियाचा बिटल असा रेड असतो आणि लुकोफुलिसचे असे 3 प्रकारचे बिटल आहेत. याच्या स्पेसिस वेगवेगळ्या आहेत.
ऍक्च्युली हा लुको फुलीस सुपारी म्हणजे कोकणात किंवा तिकडनं आलेला आहे. हा बेसिकली हा सुपारी पिकाचा आहे ग्रोस, पण आता सध्या त्याने ऊसात यायला लागला, ऊसानंतर मग आता भात पिकात पण अडून यायला लागला, डॅमेजिंग सिम्टम्स आहे. तर होलोट्रायकियाची जी लाईफ सायकल आहे ती एका वर्षाची आहे. म्हणजे होलोट्रायकिया ज्यावेळेस मे जून मध्ये इमर्ज होतो, हा बिटल इमर्ज झाल्यानंतर तो आपले निंबाची पानं किंवा पेरूची पानं हे खाऊन याच्यावर जगतो बिटल. आणि तो म्हणजे एवढं स्पेसिफिक असतं की ते ऊसाच्या मुळा जाऊनच त्याची थांडी घालते. तर एक लार्वा जवळजवळ म्हणजे होलोट्रॅकिया किंवा लिकोफुलिस मध्ये 160 अंडे एक बिटल, एक मादी बिटल देण्याची एक मादी भुंग्याला देते. म्हणजे जवळजवळ 140 मॅक्सिमम अंडे एक मादी भुंग्याला देते. हे अंडे ऊसाच्या खोडाजवळ दिल्यानंतर जवळजवळ 15 ते 16 दिवसात हॅच होऊन फर्स्ट इन्स्टार लार्वा येते याच्यातनं. ऍक्च्युली फर्स्ट इन्स्टार काही एवढी मोठी नसते, खूप छोटी असते. नंतर ही जी फर्स्ट इन्स्टार आहे ही काही डॅमेज करत नाही ऊसाला. फर्स्ट इन्स्टार जे जमिनीतलं ऑर्गॅनिक मॅटर आहे कुजलेलं ते खात असते. हे फर्स्ट इन्स्टार जवळजवळ 25 ते 30 दिवसापर्यंत फर्स्ट इन्स्टार स्टेज मधून ती नंतर सेकंड इन्स्टार मध्ये जाते. सेकंड इन्स्टार इट्स अ लिटल बिट डॅमेजिंग स्टेट. म्हणजे काय करते, जे नवीन मूड आहे म्हणजे ऍक्च्युली ते नवीन मुडांना खाते सेकंड इन्स्टार. सेकंड ही जवळजवळ 30 ते 40 दिवसाचा पिरियड आहे याचा. त्याच्यानंतर मग ती थर्ड इन्स्टार मध्ये जाते. आणि थर्ड इन्स्टार इज द व्हेरी डेंजरस स्टेज. म्हणजे थर्ड इन्स्टार खूप होरेसियसली खात असते. म्हणजे मूळ खोड जे दिसत तिला ती खात असते, ते जे सापडले ते खाते. आणि त्याच्यानंतर पण म्हणजे हे 150 ते 200 दिवस ह्या स्टेज मध्ये राहिले ना. म्हणजे 150 ते 200 दिवस खूप मोठे झाले, खूप मोठे डॅमेजिंग स्टेज आहे हे 30 ते 40 आणि हे एवढे. म्हणजे जे डॅमेजिंग स्टेज आहे तिची लॉन्जिविटी किंवा तिची जिवंत राहण्याचा वेळ खूप आहे. त्याच्यानंतर पीपल स्टेज मध्ये जाते 15 दिवस पीपल स्टेज मध्ये. ज्यावेळेस प्री इमर्जन्स म्हणजे प्री इमर्जन्सला फर्स्ट आवर जो अवकाळी पाऊस झाला की हे बिटल बाहेर येतात. तर ह्या इथं कसं असतं, म्हणजे मे जून मध्ये आला तर याची जी लार्वा आहेत ते जुलै पासून स्टार्ट होतात. म्हणजे इथं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर स्टेज म्हणजे आता असं झालंय की 12 महिने पीक असल्यामुळे हे काही पॅटर्न असतात ते फील्ड कंडिशन मध्ये फॉलो करत नाही. ज्यावेळेस तुम्हाला जुलै मध्ये थर्ड इन्स्टार पण सापडतील, फर्स्ट इन्स्टार पण सापडेल किंवा सेकंड इन्स्टार पण सापडेल, पण अप्रॉक्सिमेट अंदाज जर घेतला तर ऑगस्ट ते ऑक्टोबर ही थर्ड स्टेज पर्यंत, मॅक्सिमम नोव्हेंबर पर्यंत ही स्टेज राहते. त्याच्यानंतर ती पिपल स्टेज मध्ये राहते. आणि ज्या प्रिपेशन नंतर मग ऍडल्ट मध्ये ज्यावेळेस फील्डमध्ये म्हणजे फर्स्ट शॉवर येतो त्यावेळेस हे इमर्ज होतात. आणि याच्यात ह्या किडीत असं होतं की जर कीड तर दिसत नाही, ती जमिनीत राहते, ऊसाची मुळं खाते किंवा खोड खाते, त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही. ऊस हिरवा दिसतो आपल्याला पहिले 2 महिने, नंतर अचानकच पिवळा पडायला लागला, मग आपण म्हणतो विल्ट आलंय का, काय झालंय, पाणी जसं झालंय, तिथंच कन्फ्युजन होतं. नंतर हळूहळू पूर्ण ड्राय व्हायला लागतो. एक तर पहिला म्हणजे याचे डॅमेजिंग सिम्टम्स ओळखता येत नाही, आणि तिसरं म्हणजे पेस्ट जमिनीत राहिल्यामुळे म्हणजे मातीत असल्यामुळे याचे जे आपण जे काही कंट्रोल मेजर घेतो तर ते एवढे सक्सेसफुल राहत नाही. कारण ही जी थर्ड इन्स्टार लार्वा आहे ही कोणत्याच केमिकलला मानत नाही आणि हिची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती एवढी स्ट्रॉंग आहे जमिनीत. पहिला मुद्दा म्हणजे हिची मॅनेजमेंट म्हणजे खूप कॉस्टली, खर्चिक ट्रीटमेंट आहे. ही ह्या थर्ड स्टेजची लार्वा जर तिला पेस्टिसाइडचा सेन्स पण आला तरी ती एका फूट जमिनीखाली जाऊ शकते. आणि तुम्ही जमिनीवर मारलेलं पेस्टिसाइड त्या पहिल्या म्हणजे जमिनीवर टॉपला आणि ते 30 सेंटीमीटर खाली जात जात त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी होत, त्याच्यामुळे ते जे कॉन्सन्ट्रेशन त्याला किल करण्यासाठी पाहिजे ते त्या लार्वाच्या जवळपास पोहोचतच नाही.
जरी पोचलं तर ती लार्वा काय करते, हे जे स्पॅरॅगल आहेत तिचे एकदम अशी बॉडी एकदम टाईट करून घेते की ती पेस्टिसाइडला त्याच्या बॉडीत एंट्रीज करू देत नाही. आणि जरी एंट्री झाली बाय चान्स तर त्याच्यातल्या फॅट बॉडी ज्या असतात त्या इतक्या डेंजर असतात की ते पेस्टिसाइड डिग्रेड करून टाकतात. म्हणून होलोट्रायकियामध्ये किंवा हुमीमध्ये केमिकल कंट्रोल इज नॉट अ गुड ऑप्शन. होलोट्रायकियामध्ये जे मेकॅनिकल कंट्रोल करता येईल तुम्हाला, म्हणजे ज्या जसे होस्ट आहे बीटलिमर झाल्यानंतर जे होस्ट आहे नीम पेरू किंवा शेताचा आजूबाजूला जर निम असतं तर ते छाटण करणे, नंतर ट्रॅप लावून जसं काला माझा जो कलिग डॉक्टर थोरात आहे त्याने तुम्हाला लाईट ट्रॅप दाखवला जे आमच्या इन्स्टिट्यूटने डेव्हलप केलेला आहे, तर तो लाईट ट्रॅप वापरून बेस्ट रिझल्ट आलेले आहेत आम्हाला. लाईट ट्रॅप इज द बेस्ट ऑप्शन. आणि जर केमिकल कंट्रोल करायचं असेल तर फर्स्ट इन्स्टार पर्यंत ऑलमोस्ट या दोन स्टेजमध्येच केमिकल कंट्रोल म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून आपण हुमनी कंट्रोल करू शकतो. आणि परत याच्यात आपण एंटोमोपॅथोजेनिक फंगस जे आहेत मेटारायझियम आहे बेबेरी आहे त्यांचा वापर करून ह्या कंट्रोल करू शकतो. आता ही झाली होलोट्रायकियाची लाईफ सायकल. पण हा जो लुकोफुलिस आहे याची 2 वर्षाची लाईफ सायकल आहे आणि ही खूप कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे तुमच्याकडे जो इथं फक्त जून जुलै पर्यंतच वेळ पिरियड असतो तो तुमच्याकडे 6 महिन्याचा असतो डॅमेजिंग पिरियड. इथं 3 महिन्याचा आहे. सांगली सातारा कोल्हापूर त्या एरियामध्ये जवळजवळ 6 महिने पिकाचा नाश करत असतो. तर याचं बघितल्या तर सेकंड इन्स्टार पण ठीकच आहे, पण जी थर्ड इन्स्टार आहे ती जवळजवळ 400 ते 550 दिवस असंच थर्ड इन्स्टार स्टेजमध्ये राहते आणि सर्वात मोठी डॅमेजिंग स्टेज आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे हुमनीचं मॅनेजमेंट करण्यासाठी खूप काळजी घ्यायला पाहिजे. आता हुमनीच्या मॅनेजमेंटमध्ये काय आहे, रिमूव द स्टबल्स अँड डेब्रीज ऑफ प्रिव्हियस क्रॉप. ठीक आहे, पिकाची फेरपालट किंवा जर ऊस असेल खोडवा घ्यायचा असेल तर जिथे हुमनीचं इन्फेस्टेशन होते तिथे इन्फेक्टेड स्टूल्स काढून घेणे हे महत्वाचं आहे. नंतर फिजिकल कंट्रोलमध्ये काय आहे, फिजिकल कंट्रोलमध्ये लोकेट अँड डिस्ट्रॉय द टर्मॅक्स आहे. मी जसं सांगितलं की लाईट ट्रॅप एक वापरू शकतात आपण. नंतर बिफोर मान्सूनच्या अगोदर बीटल कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन. बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये एंटोमोपॅथोजेनिक निमेटोड. आमचे डॉक्टर सरते ईपीएन वर काम करतात. आम्हाला एक तुमच्याच एरियातली तिथूनच आलेल्या फॉर एक्झाम्पल मधून आम्हाला ईपीएन सापडलेला आहे जो की हुमनीवर चांगल्या प्रकारे काम करतो आहे. आता तो सध्या डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे म्हणजे आमचा बायास वगैरे झालेला आहे, पण फील्ड कंडिशनमध्ये आम्ही अजून काही ट्रायल घेतलेल्या नाही. एकदा फील्ड कंडिशनच्या ट्रायल कन्फर्म झाल्या की तो ईपीएन हा तुमच्या एरियासाठी आम्ही रिलीज करणार आहे. ईपीएन एक वापरू शकतो. आणि तिसरं म्हणजे हे जे आहे फिप्रोनी लिमिटा क्लोफिड मॅक्सिमम याच्यात अर्धिंग अप वगैरे जो करतो बांधणी त्यावेळेस हे केमिकल पेस्टिसाइड वापरणं गरजेचं आहे. किंवा मग ट्रीप जर असेल तर बेव्हेरिया मेटारायझियम 1 लिटर 1 री याप्रमाणे लिक्विड फॉर्म्युलेशन अवेलेबल आहेत बेव्हेरिया बेसियानाचे. कमीत कमी जरी पेस्टिसाइड उसात हुमी नसेल दिसत नसेल तरी तुमच्याकडे जर म्हणजे शेतकऱ्यांकडे ड्रिप वगैरे असेल तर त्यांना कमीत कमी बेव्हेरिया बॅसिना दर 15 दिवसाच्या आत म्हणजे जोपर्यंत पीक 4 महिनेच होत नाही तोपर्यंत कमीत कमी हे दोघं बायोएजंट जरी सोडले तरी हुमनी पीक हुमनी कीड व्यवस्थित आपण कंट्रोल करू शकतो उसातली. आता हा आता सकिंग पेस्ट मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे लोकरी मावा व्हाईट वुलियाफिड सिरेटोवॅकोना लॅनिजेरा. तर हा ऍक्च्युली त्यावेळेस आला याने खूप म्हणजे जवळजवळ ऊस पिकालाच खूप नुकसान केलंय. पण आता जे याच्यासाठी जे मायक्रोमस डिफा ॲसिडोरा हे जे प्रिडेटर आहेत इतके इस्टॅब्लिश झालेले आहेत महाराष्ट्रात की वुलियाफिडचं तुम्हाला प्रमाण खूपच कमी प्रमाणात दिसत. तर वुलियाफिड चे डॅमेजिंग सिम्पटम पूर्ण मागची साइड अशी पांढरी झालेली असते. ही याची निम्फल स्टेज आहे आणि ऍडल्ट स्टेज आहे. दोघं डॅमेजिंग स्टेज आहे त्याच्या. आणि याच म्हणजे जवळजवळ 1 फिमेल 15 ते 35
पिल्लांना जन्म देते. याच्यात याचे अंडे पिवडे असतात. निम्फ ही जवळजवळ निम्फेक्स 6 to 20 days टू कम्प्लीट 4 instar. आणि याच्या 4 instar आहेत म्हणजे डेव्हलपिंग स्टेज 4 आहेत त्याच्या. म्हणजे निम पण डॅमेज करतं. त्याच्यानंतर निम पासून ज्या डेव्हलप होणाऱ्या 4 stages त्या पण खूप डॅमेजिंग आहेत. याच्यात काय ज्यावेळेस विंगलेस फिमेल आहेत, इज फिमेल प्रोड्यूस 35 to 35 eggs वन्स विदिन 24 आवर म्हणजे मी केलेले 24 तासाचे एवढे एंग वन देतात. आणि एज फिमेल रिप्रोड्यूस मॅक्सिमम दिवस म्हणजे बघा जवळजवळ 2 महिन्याच एवढं हे इन्सेक्ट डॅमेजिंग आहे उस पिकासाठी. त्याच्यासाठी कल्चरल प्रॅक्टिसेस कोणत्या आहेत? तेच जसं डिट्रॅशिंग ऑफ केन्स लिव्ह ड्राईज लिव्ह वॉटर शूट रिमूव्ह करणं, पेअर प्लांटिंग पेअर रो प्लांटिंग करणं, एक्सेसिव्ह यूज ऑफ नायट्रोजनस फर्टिलायझर नत्रयुक्त खतांचा कमी वापर करणे, ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा जास्त वापर करणं, बायोलॉजिकल कंट्रोल वेल एस्टॅब्लिश आहे या उलिया फीडमध्ये. त्याच्यामुळे याला पेस्टिसाइड घेण्याची काही सध्या तरी एवढी गरज नाही. आणि याच्यासाठी मग एंटोमोपॅथोजन पण आहेत जसं क्लॅडोस्पोरिम ऑक्झोस्पोरिम मेटारायझिन व्हर्टिसिलिम आहे, बेबेरी आहे, याचाही स्प्रे घेऊ शकतो आपण उल्याफिड कंट्रोल करण्यासाठी. उल्याफिडसाठी कोणकोणते पिपल पॅरासाइट आहे? हा फ्लॅवेस कुटॅलम आहे. नंतर प्रिडेटरमध्ये हे तिघं जे आहे लेडीबर्ड बीटल लेसविंग आणि सायरिड फ्लावर हे त्याच्या निमफोर म्हणजे प्रिडेटर पण हे प्रिडेटर आहे त्याच्यासाठी. नंतर पायरीलास पायरीला शुगरकेन पायरीला शुगरकेन पायरीला मध्ये हे असे अंडे असतात शुगरकेन पायरीलाचे. हे त्याचे निम्स आहेत आणि हे ऍडल्ट आहेत. शुगरकेन पायरीलाचा पण काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे सध्या कारण ऑलरेडी हे जे इपेरिक कॅनिया मेलेनोलुक आहे ते ऑलरेडी वेल एस्टॅब्लिश्ड आहे. आणि फील्ड म्हणजे आपल्या एरियात किंवा आपल्या क्लायमॅटिक कंडिशनला हे प्रेडेटर पॅरासाइट खूप इस्टॅब्लिश झाले असल्यामुळे सध्या इन्सेक्ट जेवढा बस्ट अगोदर व्हायचा तेवढा होत नाही. आणि याचं सर्वात महत्वाचं म्हणजे इपेरिक कॅनिया मेलेनोलुक हा प्रेडेटर वापरला तरी हे कंट्रोल करू शकतो. तर केमिकल कंट्रोल मध्ये याच्यासाठी क्लोरोपायरीफॉस आहे, डायक्लोरोवास आहे. त्याच्यानंतर व्हाईट फ्लाय म्हणजे व्हाईट फ्लायच टोटली क्लायमेट डिपेंडंट किट. त्यावेळेस हवामान ऊन ड्रायनेस आणि रेनफॉल याच्यातला जो याचा या सर्व क्लायमेटिक फॅक्टर्स याच्या इन्सिडन्सवर खूप इफेक्ट होतो. तर व्हाईट फ्लायचे असे बारीक डॉट आणि पांढरे पिपल स्टेज याच्यात वॅक्स येतात. ऊसाची व्हाईट फ्लाय नंतर पिकांचा व्हाईट फ्लाय मध्ये हे आहे की बाकीच्या पिकांवरील व्हाईट फ्लाय या उडतात पण ह्या कसं चिपकून बसतात पाण्याला. याचे नीम पण आहे अडल पण. तर याचे कंट्रोल प्रॅक्टिसेस तेच क्लिपिंग ऑफ इन्फेक्टेड लिव्स म्हणजे जे इन्फेक्ट झालेले लिव्स ते काढून टाकणे. नंतर वॉटर ट्रेस अवॉइड करणे किंवा वॉटर लॉगिंग म्हणजे जास्त पाण्याचे ताण पण नको आणि वॉटर लॉगिंग कंडिशन पण नको पाहिजे. सिंक्रोनाइज प्लांटिंग इज नॉट पॉसिबल. सो आणि याच्यात मेकॅनिकल जसं सांगितलं की हे जे याला प्युपेरिया म्हणतात अडल्टला तर हे इन्फेक्टेड काढून टाकणे, येलो स्टिकी स्ट्रॅप लावणे. नंतर याच्या बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये हे ऑलरेडी आहेत नॅचरल एनिमी एनकेरिया एट्रोमस त्याचे फोटोग्राफ. तर याच्यात पीपल पॅरासाइट आहे इनकार्सिया फॉर्नोसा हे सर्व पीपल पॅरासाइट वरचे तीन आणि खालचे प्रिडेटर आहेत. आता ऊस पिकांमध्ये बायोलॉजिकल कंट्रोल इज वन ऑफ म्हणजे सर्वात सक्सेसफुल आहे. तर ह्या ह्या
नॅचरल एनिमीचं प्रेडेटरचं पॉप्युलेशन वाढवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? म्हणजे एवढे महागडे पेस्टिसाइड न वापरता जर आपण हे अट्रॅक्टन अँड रिपेलंट त्यांना आकर्षक करणारे जे प्लांट आहेत हे जरी इंटरक्रॉप किंवा स्पोरॅडिक म्हणजे पूर्ण एक एकरामध्ये 10-25 जरी प्लांट लावले पूर्ण एरिया कव्हर करून वेगवेगळ्या ठिकाणी रॅन्डमली तरी आपण हे नॅचरल पॉप्युलेशन मेंटेन करू शकतो. तर मग बोरर साठी कोणते अट्रॅक्टन बोरर साठी जे पॅरासिटॅट आहे ट्रायकोडर्मा टेट्राचिकस टिलोनस टिलोनोमस याच्यासाठी कोणते अट्रॅक्टंट आहे जसे प्रिडेटर पण आहे त्याच्यासाठी अट्रॅक्टंट आहे म्हणजे चवडी ओनियन गार्लिक कोरिएंडर यांचा इंटरक्रॉप म्हणून वापर करणे. त्याच्यानंतर अट्रॅक्टंट प्लांट मध्ये गाजर आहे सनफ्लावर आहे लसूण घास आहे यांचा वापर करणे. व्हाईट फ्लाय मध्ये जे पॅरासाइट अँड प्रिडेटर आहे त्याच्यासाठी गेवडा किंवा मग व्हाईट फ्लाय साठी बॉर्डर उसाच्या साईडला मका किंवा मग सॉर्गम किंवा बाजराचा असे दोन रो टाकणे जेणेकरून व्हाईट फ्लायचा इन्सिडन्स आपण कमी करू शकतो. उल्या फिट साठी जे पॅरासाइट प्रिडेटर आहे त्याच्यासाठी मॅरीगोल्ड बकवीट सनफ्लावर हे अट्रॅक्टिव्ह म्हणून आपण उसाचा ऊस क्षेत्राचा इंटरक्रॉप किंवा असे ट्रॅप क्रॉप म्हणून बाउंड्रीला नॅचरल प्लांट करून आपण जे पेस्ट इन्सिडन्स आहे ते कमी करू शकतो. हे जे आता जे पॅरासाइट अँड प्रिडेटर आहेत त्यांचं नॅचरल पोटेन्शियल खूप चांगलं आहे. जसं हा लेडीबर्ड बीटल आहे जवळजवळ 50 आपण एका दिवसाला खातो. ओव्हर फ्लाय आहे ही जवळजवळ 45-42 ऍफिड दुसऱ्या पर दिवसाला 30 एका दिवसाला एवढे ऍफिड्स खाते. थर्ड इन्स्टार ते 80-90 म्हणजे जवळजवळ 400 ऍफिड एक याच्या लाईफ सायकल मध्ये खाते. लेस विंगचं पण चांगलं कन्झम्पशन आहे. इतके चांगले पोटेन्शियल प्रेडेटर अँड पॅरासाइट आहेत म्हणजे खर्चिक गोष्टीकडे न वळता ज्या वेळेस आपलं पीक दोन प्लांटिंग करतो त्यावेळेसच ह्या पिकांची जर अट्रॅक्टंट पिकांची आपण लागवड केली ना तर कोणत्याच याच्यासाठी कीटकनाशक वापरण्याची गरज नाही आणि नॅचरली अवेलेबल अट्रॅक्टंट प्लांट आहे. म्हणजे हे झालं शोकचं झालं सनफ्लावर झालं कॅरेट मॅरीगोल्ड सनफ्लावर हे सर्व अट्रॅक्टंट प्लांट आहे. हॅलो तर माझं प्रेझेंटेशन जवळपास संपलेलं आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. यस 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 ठीक आहे. हॅलो सर. हा बोला. हा सर काळे बोलतोय. नमस्ते. ऊसाचं सांगितलं आपण. मी जगारी क्षेत्रात काम करतो इथं दांबेवाडी म्हणून आहे. तर तिथं द्राक्ष पॉकेट आहे ते. तर त्यांचं म्हणणं कसं आहे ते शेतकऱ्यांचं शेवटच्या ह्याच्यामध्ये मिलीबगचा अटॅक होतो शेवटी कुठलं मग रासायनिक कीटकनाशक वापरू शकत नाही तर मिलीबग साठी बायो कंट्रोल जरा सांगाल का प्लीज. हा मिलीबग साठी पण आहे सर. हेच प्रिडेटर आहेत मिलीबग साठी पण. जस्ट मी इनलिस्ट करतो तुम्हाला दोन सांगा. पीठ डेकून ना. हा पीठ डेकून द्राक्षावर. द्राक्षावरील काय. हा द्राक्षासाठी कारण तो मेजर प्रॉब्लेम आहे. ओके ओके ओके. मिलीबग मिलीबग साठी सर हे जे नॅचरल मी तुम्हाला पॅरासाइट सांगितले ना म्हणजे जे वाप्स आहेत आपल्या जे गांधी माशी म्हणतो आपण ओव्हर फ्लाय आहे म्हणजे ते गांधील माशी असतात ना त्याच्यातल्या छोट्या मोठ्या त्या सर्व याच्यावर प्रेडेटर करतात सर मिलीबगवर. हा आणि याच्यासाठी मग काय करायला पाहिजे आपण मेथी किंवा मग हे जे अट्रॅक्टंट प्लांट आहेत ना ते बॉर्डरला असे करायला पाहिजे लावायला पाहिजे. आणि टॅचनिड फ्लाय म्हणून पण आहे. पण कसं आहे ना सर हे जे आहे यांचं म्हणजे प्रोडक्शन करणार सध्या तरी महाराष्ट्रात कुणी नाही होत यांना आपण नॅचरलीच कन्झर्व करायला पाहिजे. त्याच्यासाठी हे जे ओळखणे म्हणजे पॅरासिटाइड आणि पॅरासिटाइड अँड पॅरासाइट ओळखणं खूप महत्वाचं आहे. याच्यासाठी आहेत सर. चालेल चालेल. धन्यवाद धन्यवाद.
या व्यतिरिक्त काय आहेत प्रश्न कोणाचे? ऊसामधील एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावरती आजचं मार्गदर्शन झालेलं आहे, तर त्या अनुषंगाने आपले काय प्रश्न आहेत का चॅट बॉक्स मध्ये पण टाका. सर यामध्ये एक चॅट बॉक्स मध्ये एक रिक्वेस्ट आलेली आहे की प्रेझेंटेशन, आपलं जे प्रेझेंटेशन आहे ते ग्रुपवरती शेअर करण्यासाठी. बर बर, मी तुम्हाला मेल करून देतो. येस येस सर, चालेल ठीक आहे. मग या ठिकाणी काय प्रश्न नसतील कोणाचे तर आपण या ठिकाणी थांबूया मग. ओके.